आणि आताच्या क्षणाची एक सर्वात मोठी बातमी समोर येते. मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. राज्य सरकारनं ही याचिका केली होती, मात्र राज्य सरकारला मोठा दणका बसलेला आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळून लावलेली आहे. या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आणि याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका फेटाळलेली आहे, काय अधिक माहिती आहे, का फेटाळण्यात आली ही याचिका? बिलकुल, खरं तर राज्य सरकारनं या संदर्भामध्ये याचिका दाखल केली होती. मराठा समाजाला एसईबीसीच्या अंतर्गत आरक्षण देण्यात आलं होतं, परंतु त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक त्याला आव्हान दिलं होतं या प्रकरणामध्ये, आणि नंतर मग राज्य सरकारने या संदर्भामध्ये एक याचिका सुद्धा दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु आता ते संपूर्ण याचिका जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे. नक्कीच रामराजे, असेच संपर्कात राहा. मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील आता आपल्या बरोबर संपर्कात आहेत. विनोद पाटील जी, मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका राज्य सरकारनं दाखल केली होती, ती याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, आपली काय प्रतिक्रिया? म्हणजे आज जी काही याचिका फेटाळली अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, कारण त्याच्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या होत्या. 50% मर्यादेचा विषय मार्गी लागला होता, राज्य सरकारला अधिकार हे मार्गी लागलं होतं, हे सर्व बाबी आम्ही मांडल्या, परंतु दुर्दैवाने त्यामध्ये कुठलाही निर्णय लागला नाही. त्यामुळे फार मोठं नुकसान सर्व तरुण पिढीचं झालेलं आहे. आणि याचबरोबर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत आम्ही 3 मुख्यमंत्री बघितले, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील आणि शिंदे साहेब असतील, परंतु कोणत्याही सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. त्यामुळे आज रिव्ह्यू पिटिशन मध्ये आमच्या बाजूने निर्णय लागला नाही, एवढं मात्र सत्य. ही याचिका फेटाळल्यानंतर आता यापुढचे सगळे मार्ग बंद झालेत का, किंवा आणखीन काय पर्याय आहेत? याच्यामध्ये क्रिव्ह्यू पिटिशन म्हणून एक प्रकार असतो. रिव्ह्यू पिटिशन फेटाळल्यानंतर क्रिएंटिव्ह पिटिशन एक असतं, त्याच्यामध्ये मार्ग खर तर बघता येईल, अजून विधी तज्ञ त्यात तपासत आहे, परंतु सरकारची इच्छा शक्तीचाही फार मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. नक्की, मग ही पिटिशन, रिव्ह्यू पिटिशन जे तुम्ही म्हणाला आहात ते तुम्ही करणं गरजेचं आहे किंवा राज्य सरकारनं गरजेचं आहे, कुणी करावी ही? नाही, आता या रिव्ह्यू पिटिशन जशी मी केली होती, सरकारने केली होती, तसे क्रिव्हेंटिव्ह पिटिशन आहे, त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट नंबर 3 म्हणून मला करण्याचा जो अधिकार आहे, आणि ते विधी तज्ञांशी चर्चा करून त्याबाबत योग्य ते निर्णय आम्ही घेऊ. मग यानंतर आता पुढे सरकारकडून आपली काय अपेक्षा आहे? सरकारने टाइम म्हणून कार्यक्रम करावा, कारण मागच्या वेळेस असंच घडलं होतं. आता दुर्दैव किंवा नुकसान आमचं असं आहे की 10-11 महिन्यावर लोकसभा येऊन थांबलेलं आहे. कुठल्याही निर्णयांनी घेतलं तर लगेच 3 महिन्यानंतर त्यानंतर विधानसभा आहे, आणि पुन्हा 5 वर्ष आम्हाला प्रत्यक्ष याच्यामध्ये करावं लागेल. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा त्या मानगडी न करता 1 वर्ष कार्यक्रम आमच्यासाठी द्यावा असं आमचं या ठिकाणी ठामपणे म्हणणं आहे. मग या संदर्भात आपण राज्य सरकारशी काही चर्चा करणार आहात? निश्चित आम्ही सर्व घेऊन राज्य सरकारला भेटणारच, तो काही मुद्दा नाही, परंतु राज्य सरकारची देखील जबाबदारी त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. धन्यवाद विनोद पाटील जी, झी 24 तास कडे आपली ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. मराठा आरक्षण प्रकरणातली पुनर्विचार याचिका, राज्य सरकारनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलेली आहे.